माझे नाव जयसिंग राजाराम घाटगे, राहणार करनूर। मी आमच्या वडलारजीत शेती करतोय आणि त्यामध्ये हा खोडवा पीक मी ह्या दैविक कॅप्सूलच्या फवारणीसाठी निवडला। हा खोडवा एकदम म्हणजे माझ्या आतापर्यंतच्या क्षेत्रातला हा सर्वात छोटा प्लॉट होता, म्हणजे मागं राहिलेला। मग हा मागं राहिलेल्या प्लॉटसाठी मी जी शिफारस केली दैविक कॅप्सूलची, आणि आमचे मित्र अमोल खोत यांनी मला दैविक कॅप्सूलबद्दलची माहिती दिली। त्यानंतर मी स्वतः या प्लॉटवरती एक फवारणी एक अळवणी घेतली आणि मला बघता बघता 8 दिवसात असा रिझल्ट आला की माझ्या 48 लावणी बरोबर खोडवा आता दिसायला लागला आहे असं मला वाटायला लागलं आहे। आणि त्यातून मी खायला म्हणून ही काकडी एक 5 येल घातली होती, काकडीचे कोल्हापुरी काकडी म्हणून ही परिचित आहे। तर ह्या काकडीला दुसरी रासायनिक कुठली न फवारणी घेता दैवी कॅप्सूलच्या उसावरती मारणारी फवारणी काकडीवरती घेतली आणि काकडी खायला नव्हे तर आता दुकानात विक्रीला चालल्या। रोज 1 दिवस आडाने 20 किलो काकडी निघायला लागली, 5 वेल आहे त्या उसामध्ये। तर ह्या अशा दैवी कॅप्सूलबद्दल सांगायचं झालं तर एवढे रिझल्ट चांगले त्याचे मला तर आले आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना समाधानी शेतकरी दैवी कॅप्सूलबद्दलचे आहेत। आणि आमचे मित्र सौरभ पाटील यांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन दैवी कॅप्सूलबद्दल केलं। पालीवाल सरांची सुद्धा 2 वेळा भेट झाली या दैवी कॅप्सूलच्या माध्यमातून आणि खरोखर आम्हाला देव माणूस भेटले पालीवाल सर। आणि शेतकऱ्यांना आम्हाला चांगले दिवस येतील असं मला वाटतंय, कमी खर्चात जास्त उत्पादन निघण्याचा मला मदत होणार आहे। आणि माझी बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही कमी खर्चात जास्त उत्पादन घ्यावं, दैवी कॅप्सूलसारख्या औषधाचा वापर करू।